प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. आता चर्चेसाठी पुढचे पाऊल टाकणार असल्याचंही ते म्हणाले. MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नांदेडच्या सभेत केलेल्या वक्तव्यावर चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण म्हणाले की असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत आमचे व्यक्तिगत विरोध असल्याचे कारण नाही, मात्र MIMची आघाडी होणे शक्य नाही. नांदेड येथील सभेत ओवेसी यांनी काँग्रेसबाबत आघाडी करण्याचे सर्व अधिकार प्रकाश आंबेडकर देण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडीचा आता पुढची दिशा ठरेल, असे चव्हाण म्हणाले. मैं आने के बाद मालूम हुआ कि अशोक राव साहब बात करें कि मेरे पीछे पड़े नहीं थे. क्यों पीछे पड़ते नहीं? मैं दिखता हूं क्या? मरद को और नहीं दिखता? नहीं, वो ऐसा वो कम्युनल अशोक राव साहब 11 तारीख दिसंबर को 10 की रात को अगर मैं बोलूं, एक दिन पहले तेलंगाना के काउंटिंग से पहले तुम्हारे पार्टी के तुम्हारे से बड़े बड़े लीडर क्या बोल रहे थे? ओवैसी मदद करोगे क्या? आज आप हमको कम्युनल बोल रहे, आप बोलते हैं कि नहीं प्रकाश अंबेडकर साहब से बातचीत हो सकती है, MIM से नहीं हो सकती. तो सुनो राहुल गांधी, सुनो अशोक राव चव्हाण, मैं पूरे इखलास के साथ और पूरी जिम्मेदारी के साथ और पूरे सीरियसनेस के साथ कांग्रेस पार्टी से शरद पवार से भी कह रहा हूं कि अगर आप कह रहे हैं कि MIM पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहिब अंबेडकर साहब से बात करो, उनकी इज्जत के मुताबिक उनको सीख दे दो. मेरे को एक सीख भी नहीं चाहिए, मुझे एक सीख भी नहीं चाहिए. जितनी सीख उनकी इज्जत और उनके मुकाम के लिहाज से आप दोगे, असदुद्दीन ओवैसी अलग मीटिंग करके तारीफ करेगा. मैं तुम्हारे डाइस पर भी नहीं आऊंगा. चलो बताओ अशोक राव, तुमको कबूल है? जवाब दो अशोक राव, तुम बड़ी बड़ी बातें करते हो, आज मैं तुमको ऑफर दे रहा हूं कि हमको जरूरत नहीं है एक सीट की भी, कि हमारे बड़े भाई को बाला साहिब अंबेडकर साहब को उनके मुकाम उनकी इज्जत के मुताबिक उनका मुकाम दे दो. उनको कुछ नहीं चाहिए, हमको कुछ नहीं चाहिए. MIMशी आघाडी करण्यासंदर्भामध्ये काही मतभिन्नता होती आणि त्यामुळे ती आघाडीला एक आपण म्हणून पूर्णत्वास जाण्यासंदर्भामध्ये काही अडचणी होत्या. तर म्हणजे ओवेसींनीच काल हा हे स्टेटमेंट केल्यामुळे एक प्रमुख विषय त्यातला एक मार्गी लागलेला आहे आणि मला वाटतं की आता हा एक सकारात्मक पाऊल पडलेला आहे. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतलेली नाही, त्यामुळे त्यांना आता प्रस्ताव चर्चेत जाण्यामध्ये काही अडचण. कारण हा विषय प्रलंबित असताना नेमका प्रस्ताव द्यायचा काय हा खरा प्रश्न होता. आमच्यामध्ये सुद्धा जी मतभिन्नता होती ते MIMसोबत जाण्यासंदर्भातली मतभिन्नता होती, त्यामुळे ओवेसींच्या ह्या सगळ्या वक्तव्याला निश्चित महत्त्व आहे आणि आता आंबेडकरांशी आम्ही चर्चा पुढचं पाहून नक्की आम्ही घेऊ.